नमस्कार, लाइव ट्रेन डॉट न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सध्या आपण लॉकडाऊनचा पिरियड अनुभवतो आहे. तब्बल 2.5 महिन्यापासून जळगावकर घरीच आहे आणि घरी राहत असताना त्यांना अत्यावश्यक सेवेंसाठी म्हणजे त्यातल्या किराणा माल घेण्यासाठी अडचणी येत होत्या. तर ह्या अडचणी सॉल्व करण्यासाठी जळगावतील एक यशस्वी उद्योजक विनयजी पारेख यांनी एक ऑनलाईन किराणा शॉपीची कन्सेप्ट आणलेली आहे. तर मी आज आपल्यासोबत ते चर्चेसाठी उपलब्ध आहे. तर मी विनयजी सर नमस्कार, आपलं नमस्कार, लाईव्ह ट्रेन परिवारामध्ये आपलं स्वागत करतो. तर माझा सर आपल्याला असा प्रश्न आहे की ही नेमकी काय संकल्पना आहे, की आपण कशा पद्धतीने लोकांना ऑनलाईन किराणा देणार आहे किंवा काय त्या पद्धती? सर सुरुवातीला तर मी आपल्याला सुद्धा माहिती आहे की PPRL ओके या कंपनीद्वारे आपण प्रत्येक वेगळ्या काही कन्सेप्टवर आपण काम करत आलेलो आहोत. जसं की जळगाव शहरात पहिल्यांदाच आपण सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्नपूर्तीचं एक खूप मोठा प्रकल्प यशस्वी केला. आणि ज्या गोष्टी जळगावात नव्हत्या, कारण 7 मजली इमारत जळगावला नव्हती, पण आपण ती इमारत उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीने हा प्रोजेक्ट चालू असताना आमच्या मनात होतं की जळगाव शहरातही मुंबई पुण्यासारखं ऑनलाईन ग्रोसरी हे दालन असायला पाहिजे, कारण काळाची गरज ओळखायला पाहिजे असं आम्ही नेहमीच विचार करतो. आणि आपल्या सर्वांसोबत जेव्हा आपण बघतो की नवीन काहीतरी जळगावकरांना देण्याचा आपला मानस असतो, जसं वर्षभरापूर्वी लाईव्ह ट्रेंड्स डॉट न्यूज ही संकल्पना आपल्यासोबत आपण सुरुवात केली, त्यावेळेस सगळ्यांना लाईव्ह ट्रेंड्सबद्दल नवीन वाटायचं की हे डिजिटल प्लॅटफॉर्म, डिजिटल न्यूज, डिजिटल मीडिया कसं चालू राहणार. परत आज जर बघितलं तर रिअल टाईम न्यूज आपण सगळे लाईव्ह बघत असतो आणि सगळ्यांना उत्कंठा असते की आज आत्ता नवीन काय आलेलं आहे. क्षणाक्षणाला लाईव्ह ट्रेंड वरती आपण येत राहतो आणि सगळी जनता जळगाव शहरातीलच नव्हे तर पूर्ण मला असं वाटतं की आपल्याला भारतातून सुद्धा अनेक लोक या जळगावसाठी आपण बघत असतात. अशाच पद्धतीने आम्ही हा विचार करताना ही संकल्पना बघितली की ही फक्त किराणा ही कन्सेप्ट अशा पद्धतीने सर्वसामान्य जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सवर गेले तर आत्ता नवीन जनरेशन दुकानातून माल न घेता ऑनलाईन परचेस करते. कारण त्यात काय की महत्त्वाचा गोष्ट आहे की कोणताही प्रॉडक्ट तुम्हाला जर परचेस खरेदी करायचा असेल तर नवीन जनरेशनला असं वाटतं की मला आधी त्या मालाची ओळख झाली पाहिजे. ओके, तो माल कसा आहे, त्याचं पॅकिंग कसं आहे, त्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात प्राइसिंग काय आहे. ओके, तो जर प्रॉडक्ट आता 60% प्रॉडक्ट जो आहे, आधी आपण 20 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षामागे जर गेलो तर प्रत्येक वस्तू ह्या सुटा मिळायच्या तुम्हाला, कोणतंही पॅकिंग व्हायचं नव्हतं. आता जर संकल्पना तुम्ही इथून जर तुम्हाला मुंबईपर्यंत किंवा इथून दिल्लीपर्यंत तुम्ही हायवेने गेलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सगळे पाउचेस, पॅक पाउचेस दिसतील. म्हणजे संकल्पना कोणती आली असेल तर ती अशी दिसते की पॅक पाउचेसमध्ये आपण आलेलो आहोत. मग किराणा मालसुद्धा हा सगळा जर पॅक जर असेल, त्याच्यावरती सगळं क्लिअर दिसत असेल आणि त्याच्यावरती सगळ्या किमती असतील तर मला दुकानात जाऊन घेण्याचं आवश्यकता काय ही नवीन जनरेशन बघत असते. ती आजही तुम्ही मुंबई, पुणे किंवा मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये गेलं तर ग्रॉफर्स आहेत, बिग बास्केट आहेत, बनिया का दुकान है, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून सगळी नवीन जनरेशन ही परचेस करते. मोबाईल प्रत्येक व्यक्तींच्या हातात एक नव्हे 2-2 मोबाईल आहे. कोणी अँड्रॉईड आणि iOS-सुद्धा वापरतो तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि 24 तास मोबाईल त्याच्या हातात असतो. हेच नेमकं आम्ही बघून मग जळगाव, पुणे, मुंबईनंतर फक्त जळगावात आम्ही ही सुरुवात केलेली. आज नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल, Tier 3, Tier 2 सिटीमध्ये पण ही संकल्पना नाही, परंतु आम्ही पुढे जातो आहोत. जळगावकरांना ही सेवा सुरुवातीला करतो आणि याच्यानंतर आम्ही पुढे दुसऱ्या शहरात जसं नाशिक आहे, औरंगाबाद आहे किंवा जळगाव तालुका, जळगाव जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांपर्यंत ही सेवा देण्याचा आमचा मानस आहे. नेमकं काय झालं की आम्ही ही 1.5 वर्षापासून या
किराणा स्टोरवरती आम्ही काम करतो. ऑनलाईन ग्रोसरी, फक्त ग्रोसरीज नव्हे तर व्हेजिटेबल आहे, फूड आहे, डेअरी प्रॉडक्ट आहे, या दैनंदिन लागणाऱ्या वस्तू या घरापर्यंत पोचायला पाहिजे आणि ऑनलाईन ऑर्डर करून पोचायला पाहिजे अशी संकल्पना आम्ही दिवाळीच्या वेळेस आणणार होतो. पर दुर्दैवाने काय झालं की कोरोना हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि आम्ही मार्चमध्ये जेव्हा बघितलं की लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि 5 एप्रिलला आम्ही निर्णय घेतला, आमच्या सगळ्या टीमला आम्ही बोलवलं आणि त्यांना वर्क फ्रॉम होम करून दिलं की आपण जे दिवाळीला जाणार आहोत त्या दिवाळीला न जाताना आपण हा मे महिन्याच्या जवळपास, मे महिन्याचा समजा शेवटच्या आठवड्यात या प्रकल्पाचं लॉन्चिंग करायचं. एवढ्या फास्ट मला सांगावं असं आपल्याला धन्यवाद द्यावा असं वाटतं आमच्या पूर्ण टीमला. त्यांनी अहोरात्र मेहनत करून, पूर्ण वर्क फ्रॉम होम करून हे किराणा स्टोअरचं ॲप किंवा किराणा स्टोअरचं प्लॅटफॉर्म हे आम्ही पूर्ण 20 मेला कम्प्लीट, 21 मेला कम्प्लीट झालं होतं. आणि त्यासोबतच आमच्या मार्केटिंग टीमने जळगाव शहरातील नामांकित जी दुकाने आहेत, म्हणजे याचं मागची संकल्पना आता मी त्याच्यावरती येतो की मला किंवा कोणत्याही जळगावच्या जनतेला खरेदी करायची असेल आणि कोणत्याही दुकानातून खरेदी करायची असेल, जळगावातील जेवढी दुकानं आहे, समजा मोठे स्टोअर्स असतील, मग किराणा दुकान असेल किंवा ग्रेन मर्चंट असतील किंवा ग्रेनचे उत्पादक असतील, जर मी त्याचं नाव घ्यायला गेलो तर कोक्टा इम्पोर्ट एक्सपोर्ट हे खूप मोठे उत्पादक दाल परिवार या नावाने फक्त जळगावात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात आणि मॅक्सिमम त्यांचा एक्सपोर्टचा हा मोठा व्यवसाय, ते सुद्धा या किराणा स्टोअरच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर आज उपलब्ध आहे. म्हणजे ग्राहकाला डायरेक्ट फॅक्टरीमधून परचेस करण्याची मुभा याच्यामुळे आज या किराणा स्टोअरच्या प्लॅटफॉर्ममुळे उपलब्ध झालेली आहे. मी कालच एका माझ्या मित्र किंवा परिचित असे ते आज माझ्याकडे आले की मी एक ऑर्डर मागितली भाजीपाला, मी घरी मागवला आणि त्यांचा फीडबॅक मला जेव्हा त्यांनी इथे ऑफिसला द्यायला आले त्यांनी सांगितलं अप्रतिम त्याच्यात सेवा मला मिळाली. तुमचे जे सर्व्हिस बॉय होते किंवा डिलिव्हरी बॉय होते त्यांनी ऑर्डर मला देताना आधी पूर्ण घरात येण्याच्या आधी परवानगी मागितली, मग नंतर सॅनिटाईज आमच्या गेटला सॅनिटाईज केलं, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सॅनिटाईज केलं आणि त्यांनी सांगितलं की हे या वस्तू मी खाली ठेवतो आहे ते सॅनिटाईज करून पूर्ण सॅनिटाईज करून. मला त्यांनी सांगताना असं वाटलं की या पद्धतीने जर अशी सेवा तुम्ही जर दिली तर मला असं वाटतं कोरोनाचा हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पण खूप मोठा तुम्ही हा प्रयत्न करतात. त्यांच्या या विशेष माझ्यासाठी होत्या. म्हणजे याच मी हे सांगू शकतो की जळगावकरांनी याबद्दल जर अशा पद्धतीच्या ऑर्डर्सवरती, कारण इथे दोन्ही मी आधीच सांगितलं की नवीन जनरेशन प्राइसिंगवर पण बघते, स्पर्धा जर जिथे आली, कारण आपल्या आम्ही दुकानात मार्केटला जाणार, दाणा बाजाराला जाणार आहोत, पगारिया फूड्सला जाणार आहोत, पगारिया ट्रेडिंगला जाणार आहोत किंवा विजय कुमार रामदास यांना जाणार आहोत किंवा अनेक दुकानं आमच्या सोबत आत्ता पाईपलाईनमध्ये आहेत ते सुद्धा ऑनलाईन विक्रीचा विचार करत आहेत, कारण होणारी मार्केटमध्ये होणारी गर्दी याच्यामध्ये फक्त जनतेलाच धोका नाही तर दुकानदारांनासुद्धा धोका आहे. त्यांच्यासमोर जर गर्दी झाली तर अननेसेसरी चार लोक पाहिजे तिथे 10 जणं येतात, मग 2 दिवस दुकानं बंद, म्हणजे प्रशासनाला सुद्धा त्याचा मोठा भार सहन करावा लागतो. आणि या संकल्पनेमुळे दुकानात तर नेमकी गर्दी होणारच नाही, रस्त्यावरती गर्दी होणार नाही आणि ग्राहकांचा वेटिंग पिरियड वाचतो, घरांमध्ये बसून सुरक्षित आम्ही आपला माल मागू शकतो. ग्राहकांचा वेटिंग पिरियड पण वाचणार आहे, त्यांच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत सुद्धा 25 किलो किंवा 30 किलोची थैली जर असेल तर आमचा डिलिव्हरी बॉय हा त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. ओके. याच्यामध्ये सर असं आहे की आज आपण फक्त तुम्ही पत्ता घेत देतात, दुकानात जाऊन पत्ता देतात, तुम्हाला खरेदी जर करायची असेल तर दुकानात जाऊन माझ्या घराचा पत्ता देतात, मग आपण ते वाट बघत असतो की केव्हा आम्हाला येईल किंवा तुमचा सर्व्हिस बॉय केव्हा येईल अशी वाट बघत असतो, समोर तुमचा वेळ वाया जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे तुमचा GPS मॅपिंग, ग्राहकाचा GPS मॅपिंग आहे, त्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी GPSवरून तो फक्त ग्राहकांच्या घरापर्यंत डायरेक्टली पोहोचतो आणि येण्याच्या आधी 10 मिनिटांपूर्वी ट्रॅकिंग सिस्टीम आपल्याकडे आहे, त्यामुळे ग्राहकाला माहिती असतं की आपला डिलिव्हरी बॉय जो येणार आहे माल देण्यासाठी तो इथपर्यंत पोहोचलेला किंवा 10 मिनिटामध्ये पाण्यापर्यंत पोहोचणार आहे. ही खूप चांगली
त्याला संधी आहे की त्याचा वेळसुद्धा जात नाही आणि घराच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत आमचा डिलिव्हरी बॉय हा त्याचं सामान पोचून देणार आहे. मग 25 किलो असेल किंवा 1 क्विंटल जरी असेल किंवा वाजे म्हणजे 1 क्विंटल जरी धान्य असेल तरी आपण तिसऱ्या मजल्यापर्यंत पोचवण्याचं हे करणार. म्हणजे तुम्ही एक जर कोलगेटची ट्यूब जरी घेतली तरी आम्ही घरी पोचून देणार आहे किंवा तुम्ही 1 क्विंटल धान्य जरी घेतलं तरी किराणा स्टोअरच्या माध्यमाने तुम्हाला घरी डिलिव्हरी होणार आहे आणि लगेच होणार आहे. सर यात सगळ्यात महत्त्वाचे जे आहे ते एक पेमेंट व्यवस्था, तर ती पेमेंट व्यवस्था आपण इझिली आणि सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने केली? कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे का? जर तुम्ही बाकीच्या इंटरनॅशनल जे आहेत फ्लिपकार्ट असेल किंवा ॲमेझॉन असेल त्यावरती डिलिव्हरी सिस्टीम जी आहे COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी हा सहज पर्यायसुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. नवीन जनरेशनसाठी आता ते गेटवेने करतात, मग जर पेटीएम असेल, रोजपे असेल, असे अनेक गेटवे आहे. त्याच्यामध्ये संधीसुद्धा आहे की तुम्हाला कॅशबॅकच्या काही ऑफर्स असतात त्या तुम्ही मिळू शकतात, किंवा ज्यांना COD आहे सगळे सर्व पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे या ऑनलाईनच्या याच्यात आपण अशा पद्धतीची व्यवस्था केली की एका वेळेला तो किमान 10 दुकानातून एकच माल बघू शकेल. प्रत्येक तुम्हाला कॅटेगरी वाईज जर तुम्ही एखादा लिंक असेल तर तुम्ही कॅटेगरीमध्ये बघू शकता की यांच्या दुकानात चना डाळ असेल तर चना डाळाचा यांचा रेट काय, किंवा 10 दुकानांचा रेट काय. तुम्ही तुम्हाला जिथे पर्याय चांगला निवडता येईल तुम्ही तिथे निवडून चोखंदळ ग्राहकांना एक चांगल्या पद्धतीची संधी. म्हणजे एखादा जो कस्टमर असेल तर तो एक चना इकडनं घेईल, नंतर बेसनपीठ दुसरीकडनं घेईल, किंवा साखर अशापर्यंत तो ऑर्डर बुक देऊ शकतो. प्रत्येक 15 दुकानातून 15 वस्तू तो घेऊ शकतो आणि आपण तसं देऊ शकतो. बरं, याच्यात आपण काही ज्येष्ठ नागरिकांचा आता काही विचार करतोय का त्यातून की त्याचं काही विचार? निश्चित आपण कारण एक सामाजिक भान ठेवून त्या पद्धतीने आपण ही गोष्ट आतापर्यंत आम्ही विचार करतोय. पण मला असं वाटतं आम्ही आतापर्यंत एका स्टेजला होतो की इथे करायचं किंवा नाही करायचं, पण आता मला असं वाटतं आज तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आहे आणि मला असं निश्चित मी आम्ही पुढच्या येत्या 15 किंवा 8 दिवसात किंवा 15 दिवसात याचं नियोजन करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू की त्याच्यामध्ये इझी त्यांना काय होईल आणि त्यांना जास्तीत जास्त कशी आम्ही सुविधा देऊ शकू याचा निश्चित विचार करू. कारण याच्यात आपण ज्येष्ठ नागरिकांचं काय केलं की जळगावमध्ये अपघाताचं प्रमाण फार वाढत आहे, तर अशा वेळेला आपण त्यांना सुरक्षित पद्धतीने ते घरपोच मिळेल ह्या एक सगळ्यात मोठं हे. त्यांच्यासाठी आपण विचार करू की त्यांना कोणतेही कन्व्हिनियन्स चार्जेस न घेता त्यांच्याकडे त्यांना एक सेवा देण्याचा आपण निश्चित 15 दिवसात हा एक वेगळा मॉडेल. त्याच्यावरती आम्हाला टेक्नॉलॉजी बेस्ड थोडं चेंजेस करावे लागतील, पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा स्वतंत्र सैनिक जर असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा देण्याचा खूप चांगली प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जळगावचा एरिया हा फार मोठा आहे, तर तुम्ही एक शिवधाम मंदिरात असेल तर त्या ठिकाणी पण सूर्य देऊ शकू का, किंवा रायसन नगर असेल किंवा याचा फार महत्वाचा प्रश्न आहे की विद्यापीठ विद्यापीठापासून तर म्हणजे जळगाव महानगरपालिकेच्या संपूर्ण एरियामध्ये आणि लगतचा म्हणजे महानगराच्या लगत जर वाघनगर किंवा कोल्हे हिल्स मध्ये जे राहणारे लोक आहेत ते जळगाव महानगराच्या लिमिटमध्ये नाही, पण तिथपर्यंत आम्ही त्यांना आधी सेवा देण्याचा प्रयत्न करून त्यांना खूप जास्त त्रास होत असतो. शिवधाम मंदिर असेल किंवा जर इथे गेला भुसावळला जाताना आपण TV टॉवरपर्यंत रहिवास आपला वाढलेला आहे तिथपर्यंत त्यांना सुद्धा आम्ही खूप चांगली संधी देणार आहोत. तिकडे मकरा पार्कपर्यंत असेल किंवा ममुराबाद रोडपर्यंत असेल अशा सगळ्यांना आपण खूप चांगली सेवा पूर्ण सगळ्यांना आणि एका वस्तूसाठी 10 वस्तूसाठी नव्हे तर 1 वस्तूसाठी पण आमचा डिलिव्हरी बॉय तिथे जाईल. बरं, यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखादा नवीन उद्योजक, एखादा नवीन किराणा स्टोअर की ज्याचं स्टोअर हे मध्यवर्ती ठिकाणी नाही कानाकोपऱ्यात आहे, परंतु त्याला जर आपल्याशी जोडायचं असेल तर त्याला आपल्याचा निश्चित फायदा येईल असं मला वाटतं. मला असं वाटतं मी असं सांगू इच्छितो याच्यामध्ये फक्त नवीन दुकानदार नाही तर बचत गटाच्या महिला स्वतः घरगुती भरपूर वस्तू करत असतात, त्यांना सुद्धा आम्ही हा प्लॅटफॉर्म देतोय की बिबड्या असतील, पापड असतील, घरातल्या भरपूर वस्तू त्या घरात करत असतात परंतु त्या ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांना सुद्धा हा प्लॅटफॉर्म देतोय. आत्ताच 26 तारखेला जेव्हा दादासाहेब भुसे आपल्या या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं कृषी मंत्री साहेबांनी किंवा त्यांच्यासोबत गुलाबरावजी होते, त्यांना आम्ही सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांचा माल आम्ही या प्लॅटफॉर्मवर तर शेतकऱ्यांना सुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत. तर आज आपल्यासोबत विनयजी पारेख होते आणि विनयजी पारेख यांनी एक चांगली संकल्पना आपल्याकडे मांडली, ती म्हणजे किराणा आपल्या दारी.
आणि तो ही गुणवत्ता प्रधान किराणा ते आपल्या दारी पोहोचवण्याचा एक संकल्पना केला आहे. तर त्या आणि त्यांच्या टीमला आपण आज इथं आल्या तर एक शुभेच्छा देऊया आणि जळगावकरांना या निमित्ताने आम्ही आवाहन करू शकतो की आपण बहुसंख्य लोकांनी किंवा मोठ्या प्रमाणे एक या सुविधेचा आपण चांगल्या पद्धतीचा एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा विविध पद्धतीचा किराणा आपल्याला आणि तेही किफायतशीर दरात मिळणार आहे तर त्याचा आपण फायदा घ्यावा असे आम्हाला आवाहन करतो. धन्यवाद सर. आपण आज आपण जशी गप्पा केली आपण आम्हाला ही माहिती देण्याची संधी लाईव्ह ट्रेंड्सद्वारे दिली आणि ग्राहकांना ही माहिती नक्की याचा बेनिफिट होईल. नवीन जे दुकानदार आहेत त्यांना सुद्धा या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी त्यांना मिळणार आहे. जर कोणालाही या संधीचा लाभ घ्यावायचा असेल म्हणजे त्यांचा स्टोअर किंवा काही दुकानं याच्यात जोडायची असेल तर आमचे प्रतिनिधी म्हणजेच आमचे मार्केटिंग हेड नितीनजी चौबे या सगळ्या परिस्थितीत हे सगळा विचार करून त्यांना फॉर्म वगैरे देऊ सगळी सुविधा त्यांना पूर्ण आवश्यक माहिती जी आहे ती देणार आहेत. त्यांचा नंबरसुद्धा आपण नोट करू शकता 8888803132 या नंबरवर आपण 24/7 कधीही फोन करू शकता. ते तुम्हाला पूर्ण माहिती याबद्दल देतील. सर एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की लोकांना आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग त्यांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून आहे किंवा मग त्यांना ॲपच्या माध्यमातून काही इझिली लोकांना कसं पोहोचता येईल आपल्यापर्यंत त्यासाठी आपण नेमकं काय केलेलं आहे. या दोन पद्धतीने जाऊ शकतो. एक तर वेबसाईटवरती जाऊ तुम्ही जाऊ शकता kiranastore.co.in किंवा महत्त्वाचं आता सगळ्यांच्या हातात मोबाईल अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड मोबाईलवरती जर तुम्ही प्ले स्टोअरवर गेलात तर किराणा स्टोअरच्या नावाने ॲप आहे. त्यासुद्धा आणखी इझी जर असेल तर आपण लाईव्ह ट्रेंडच्या या न्यूज चॅनलवरून एक लिंक आपण त्यांचं सगळ्या जनतेपर्यंत पाठवू शकतो. त्यांनी जर या लिंकवरती गेले तर निश्चित हा प्ले स्टोअरवरून त्यांना आपला मोबाईलवरती ॲप डाउनलोड करता येईल. त्यात नवीन प्रॉडक्ट वगैरे दिसतील ते सगळे प्रॉडक्ट दिसतील. जेवढ्या दुकानं आहेत त्या जेवढ्या दुकानं दिसतील. जे पण सप्लायर्स आहेत जळगावातले जेवढे सप्लायर्स आत्तापर्यंत आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत ते सुद्धा दिसतील आणि रेट्स वगैरे सगळ्या दिसतील. मी जे बोललो ते सगळ्या मोबाईल ॲपवरती किराणा स्टोअरच्या मोबाईल ॲपवरती आहे. धन्यवाद.